अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर भाजपा युवा शहर मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने परत करावे, त्याचबरोबर 11वीत प्रवेश करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात प्रवेशासंदर्भात जे संभ्रम आहेत ते दूर करावे आणि 11वीची प्रवेश प्रक्रिया जाहीर करावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। त्याचबरोबर ओबीसीचे राजकीय आरक्षण हे शासनाच्या प्रशासकीय ढिसाळपणामुळे रद्द झाले असल्याचा आरोप करत राज्य शासनाचा जाहीर निषेधही करण्यात आला। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील कार्यालय येथे आलेलो आहोत। येथे आज भारतीय जनता युवा पक्षाच्या तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तर या निवेदनामार्फत नेमकी कसली मागणी करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज भारतीय जनता युवा मोर्चा जामनेर तालुकातर्फे 3 मागण्यांच्या संदर्भामध्ये निवेदन देण्याकरता आज सर्व जामनेर तालुक्यातील आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचं काम हे लोकशाही पद्धतीने अविरत चाललेलं आहे। आमचा पहिला विषय होता की 10वीची परीक्षा रद्द झालेली आहे आणि आज 10वीच्या परीक्षेला सुमारे 16,206 विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले होते। त्या 16,206 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 415 रुपये, तसेच जे पुनर्परीक्षार्थी जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून प्रत्येकी 395 रुपये, असे 66,40,85,000 रुपये आजही त्या ठिकाणी शिक्षण मंडळाकडे जमा आहे। तिच्यामध्ये पुनर्परीक्षार्थींचा जर का आपण विषय बघितला तर अशा वेळेला सुमारे 70 कोटीचा निधी हा शिक्षण मंडळाकडे जसाचा तसा आजही पडलेला आहे। 10वीची परीक्षा रद्द झालेली आहे, कोणत्याही प्रकारचं तुमचं भरारी पथक तुम्हाला नेमायचं नाही आहे, सुपरवायझरच्या त्या ठिकाणी मानधनाचा प्रश्न तुमच्याकडे नाही आहे, छपाईचा तुम्हाला खर्च लागत नाही आहे, मग तुमच्याकडे 70 कोटी का हवे? तर तुम्ही आजच्या आज किंवा येत्या काही दिवसामध्ये राज्य सरकारने तो निधी परत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। दुसरा आमचा विषय 11वी प्रवेशासंदर्भातला, तुम्ही 10वीला सरसकट सर्वांना पास केलेला आहे, परंतु 11वी प्रवेशासंदर्भामध्ये आर्ट्स सायन्स आणि कॉमर्सच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्याची कुठलीही मार्गदर्शिका तुमच्याकडे नाही आहे। मग अशा वेळेला पालकांमध्ये आणि पाल्यांमध्ये शैक्षणिक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, म्हणजे हे कुठेतरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य आज धोक्यात आलेलं आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। या ठिकाणी राज्य सरकारने लवकरात लवकर 11वीच्या प्रवेशासंदर्भामध्ये व्यवस्थित मार्गदर्शिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी आणि मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळावं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द करण्यासंदर्भातला। जर तुम्ही याची कारणी मीमांसा जर का बघितली तर सर्वोच्च न्यायालयाने 13/12/2019 ह्या सरकारला सांगितलं होतं की तुम्ही के कृष्णमूर्तीच्या जजमेंटनुसार कारवाई करा, पुढची तारीख जी येईल ते के कृष्णमूर्तीने सांगितलेल्या जजमेंटनुसार तुमची कारवाई झाली पाहिजे, त्या अनुषंगाने पुढची तारीख या सरकारने मागितली। परंतु 8 तारखा ह्या सरकार मागत गेलं, परंतु के कृष्णमूर्तीच्या जजमेंटनुसार असलेली कोणतीही कार्यवाही या सरकारने केली नाही। काय कारवाई होती? की पहिली कारवाई राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करा, आणि दुसरी कारवाई होती त्या ठिकाणी तुम्हाला जो ओबीसी प्रवर्गाचा इम्पिरिकल डाटा आहे तो तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करा। सरकारने सांगितलं की जनगणना करावी लागेल, अहो जनगणनासाठी सायंटिफिक डाटा हा म्हणजेच इम्पिरिकल डाटा आहे, त्यासाठी जनगणना लागत नाही आहे, साधं सरकारला समजत नाही का? आणि हे असं असताना 13/12/2019 ते 2 मार्च 2021 8 वेळा तारीख मागितल्यानंतर सरकारने ॲफिडेविट त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं की काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजाचं 50%च्या वर आरक्षण झालेलं आहे। अशा वेळेला सर्वोच्च न्यायालय चिडलं
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता तुमचं 50% वरचंही आरक्षण गेलं आणि 50% खालचं आरक्षण गेलं. म्हणजे कुठेतरी आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की ओबीसी समाजातून जो काही नवयुवक त्या ठिकाणी राजकीय नेतृत्व तयार होत आहे त्याला कुठेतरी दाबण्याचं षड्यंत्र या सरकारकडून होत आहे का, हा प्रश्न आमच्या या ठिकाणी समोर येतो आहे. या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा जामनेर तालुकातर्फे आणि आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या तिन्ही मागण्यासंदर्भामध्ये निषेध नोंदवतो आणि सरकारला सांगतो तुम्ही लवकरात लवकर या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घ्या, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळा, विद्यार्थी आणि पालकांची संभ्रमावस्था टाळा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करा. कॅमेरामन आबा पाटीलसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.